माढा लोकसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. माढा लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. सकाळपासूनच मतदान यंत्र आणि आवश्यक साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राच्या स्थळी पोहोचत आहेत. माढ्याच्या जागेसाठी 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे मतदानासाठी 2 मशीन्स असणार आहेत. मतदानावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी 3,500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून असणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. माढा, माळशिरस, सांगोला, करमाळा या सोलापूर जिल्ह्यातील 4 तर सातारा जिल्ह्यातील फलटण, मानखटाव या मतदारसंघाचा माढा मतदारसंघात या मतदारसंघाचा माढा मतदारसंघात समावेश आहे. 31 उमेदवार रिंगणात असले तरी खरा सामना राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे संजय शिंदे तसेच विरोधी भाजपा सेना युतीचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यातच आहे. माढा मतदारसंघ यंदा राज्यात सर्वाधिक चर्चेला गेला कारण शरद पवारांनी उमेदवारी घोषित करून नंतर घेतलेली माघार त्यासाठी कारणीभूत ठरली. मोहिते पाटील आणि आघाडीची अन्य मंडळी या निवडणुकीत भाजपात आली. मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांनी ही लढत प्रतिष्ठेची केल्यानं येथील चुरस वाढली आहे.